बघा पेज नंबर 15 क्वेश्चन नंबर 10 ए कंप्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स डिटरमिनिंग द टाइप्स ऑफ न्यूज. टाइप्स ऑफ न्यूज मध्ये या ठिकाणी एक वेब तयार करायचे छोटंसं. टाइप्स ऑफ न्यूज, टाइप्स ऑफ न्यूज मध्ये दोन प्रकारचे न्यूज तुम्हाला ऑलरेडी दिलेले असतात, बिझनेस आणि स्पोर्ट्स. या ठिकाणी दोन शब्द दिलेले स्पोर्ट्स आणि दुसरा दिलेला आहे बिझनेस. कोणत्या कोणत्या प्रकारचे न्यूज असतात, एक बिझनेस टाईपच्या, एक स्पोर्ट्स टाईपच्या, अजून कुठल्या न्यूज असू शकतात. ब्लॉग दिलेला आहे आपल्याला, कुठल्या हेल्थ आरोग्यविषयक बातम्या असू शकतात. त्यानंतर मनोरंजनात्मक असतात, ज्याला आपण एंटरटेनमेंट म्हणतो, एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन. कोणता शब्द दुसरा एंटरटेनमेंटला इंग्लिशमध्ये अजून दुसरा सांगता येईल का? एंटरटेनमेंट आपण रिक्रिएशन असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे इंटरनॅशनल न्यूज. इंटरनॅशनल आणि शेवटचं आहे एज्युकेशनल, शिक्षण विषयक बातम्या, शैक्षणिक. नाही सर, हे नाही इनका नाही येतात. त्यानंतर बघा टाइप्स ऑफ न्यूजमध्ये एज्युकेशनल एक आहे, एक बिझनेस आहे, एक हेल्थ आहे, एंटरटेनमेंट आहे, इंटरनॅशनल आहे आणि स्पोर्ट्स आहे. या वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूजचे टाइप्स आहे. हा एक वेब डिझाईन एक आपण कम्प्लीट केलेला आहे. हा तुम्हाला कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलमध्ये विचारला जाऊ शकतो म्हणून आपण तो लिहून घेतलेला आहे. त्यानंतर टेम्पलेट फॉर न्यूज रिपोर्ट. न्यूज रिपोर्ट तुम्हाला एक क्वेश्चन असतो, तो न्यूज रिपोर्टचा जो क्वेश्चन आहे आपण नंतर ज्या वेळेला ऑफलाईन क्लासेस आपले चालू होतील त्यावेळेला आपण ते लिहून घेऊ, कारण खूप मोठे न्यूज आपल्याला लिहावं लागते त्या ठिकाणी. म्हणजे हेडलाईन, डेडलाईन, लीड इंट्रो हे सगळे त्या ठिकाणी आपल्याला लिहावं लागतं. एक शॉर्ट कंटिन्युइंग पॅसेज लिहावा लागतो, त्याच्यामुळे तो भाग थोडासा लेंथी असल्यामुळे आपण नंतर घेऊ. पेज नंबर 16 बघा, त्याच्यामध्ये लँग्वेज स्टडीचा भाग आहे. याच्यावरती सुद्धा तुम्हाला ग्रामरमध्ये प्रश्न येऊ शकतो. प्रेझेंट पार्टिसिपल द फॉर्म ऑफ अ वर्ब एंडिंग इन आय एन जी विच इज यूज्ड इन फॉर्मिंग कंटिन्युअस टेन्सेस. क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावल्यानंतर जे त्याचं रूप तयार होतं, प्रेझेंट पार्टिसिपल आपण जनरली इम्परफेक्ट टेन्सेसमध्ये वापरतो किंवा पूर्ण चालू काळामध्ये आय एन जी लावलेलं रूप आपण वापरतो. तसं फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं ही इज सिटिंग हिअर, हे जे वाक्य आहे हे इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, कारण त्या ठिकाणी क्रियापदाला आय एन जी लावलेलं. बघा सहाय्यकारी क्रियापद इज ए सहाय्यकारी क्रियापद, टू बीचं वर्तमान काळातलं अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. त्याच्यामध्ये आपण सिट या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावलेलं, सिटिंग लिहिलेलं आहे. ही सिटिंग हिअर असं वाक्य दिलेलं आहे. उदाहरणार्थ नाव फाइंड आउट द आय एन जी फॉर्म्स फ्रॉम द स्टोरी अँड क्लासिफाय देम इन टू द फॉलोईंग टेबल.
या ठिकाणी तुम्हाला एक टेबल दिलेला आहे, ही स्टोरी वाचायची आहे. ही स्टोरी वाचल्यानंतर त्या स्टोरीमध्ये आलेले आय एन जी फॉर्म्स जे आहे क्रियापदाचे ते शोधून काढायचे आणि त्याचं वर्गीकरण करायचं आहे. क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण, क्लासिफाय म्हणजे वर्गीकरण करणे. दोन भागामध्ये वर्गीकरण करायचे, प्रेझेंट पार्टिसिपल आणि यूज इन द कंटिन्युअस टेन्सेस. उदाहरणार्थ त्यांनी इथे दिलेले आपल्या फॉर एक्झाम्पल ट्विंकलिंग आईज, त्याच्यानंतर स्टार्टेड ट्रेमलिंग या पद्धतीचं. तसंच तुम्हाला अजून तुम्हाला लिहिता येईल. या ठिकाणी मी सांगतो दोन ते कॉलम तयार करून घेऊ आपण. एक चार चार उदाहरणं, चार चार पाच पाच उदाहरणं आपल्याला फक्त लिहायचं आहे. प्रेझेंट पार्टिसिपलचे चार पाच उदाहरणं आणि कंटिन्युअस टेन्सेसचे एक चार पाच उदाहरणं ते लिहायचे आपल्याला. बघा या ठिकाणी मी तो लिहितो प्रेझेंट पार्टिसिपल, प्रेझेंट पार्टिसिपल. या ठिकाणी बार्किंग हा एक डिस्क्रायबिंग वर्ड सुद्धा आहे, म्हणजे ॲज अ ॲडजेक्टिव्ह सुद्धा तुम्ही तो वापरू शकता. बार्किंग डॉग म्हणजे भुंकणारी कुत्री. इथं सेकंड नंबर इथं लिहा, फर्स्ट नंबर कंटिन्युअस टेन्स म्हणजे ब्लड वॉज ओझिंग, ब्लड वॉज ओझिंग म्हणजे त्याचं रक्त गळत होतं त्या जखमामधून. त्यानंतर स्मायलिंग फ्लावर्स, सेकंड नंबर लिहा स्मायलिंग फ्लावर्स. हास्य करणारे, स्मित हास्य करणारी फुलं, टवटवीत फुलं. व्हॉट वॉज गोईंग ऑन, सेकंड कॉलम मध्ये लिहा व्हॉट वॉज गोईंग ऑन. त्यानंतर आहे वॉकिंग स्टिक, थर्ड नंबर वॉकिंग STICK, वॉकिंग स्टिक. एक काठी आपण चालताना तिचा वापर करतो अशी. त्यानंतर अ बिग लंगूर वॉज होल्डिंग अ बेबी, अ बिग लंगूर वॉज होल्डिंग अ बेबी. तो जो मेल मोठा लंगूर होता त्याने एका बेबी लंगूरला पकडलेलं होतं, पकडत होता तो. त्यानंतर नंबर फोर सिंगिंग बर्ड्स, सिंगिंग बर्ड्स. या ठिकाणी ही वॉज बायटिंग इट, त्याला त्याची चावे घेत होता. ही वॉज बायटिंग इट. आणि शेवटचं आहे फॅसिनेटिंग सीन, FASCINATING, फॅसिनेटिंग सीन, SCENE. मदर वॉज वॉचिंग द बेबी, त्या बेबी लंगूरची जी आई होती ती तिच्या मुलाला बघत होती. वॉज वॉचिंग द बेबी. बघा प्रेझेंट पार्टिसिपल, आय एन जी लावलेलं क्रियापद, बार्किंग, स्माइलिंग, वॉकिंग, सिंगिंग, फॅसिनेटिंग, हे आय एन जी लावलेले क्रियापद हे प्रेझेंट पार्टिसिपल या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर यूज इन द कंटिन्युअस टेन्सेस, वेगवेगळे जे कंटिन्युअस टेन्सेस आहे त्याच्यामध्ये विशेषतः या ठिकाणी इम्परफेक्ट पास्ट टेन्सचं वाक्य केलेलं आहे. सगळे वाक्य जे इम्परफेक्ट पास्ट टेन्समध्ये बघा, ब्लड वॉज ओझिंग. त्याच्यानंतर WH टाईपमध्ये पास्ट टेन्स आहे इम्परफेक्ट. What was going on? A big langur was holding a baby. He was biting it. Mother was watching the baby. या पद्धतीने तो चार्ट आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये नाही, आता नवीन अभ्यासक्रमानुसार नवीन पेपर पॅटर्नप्रमाणे हा प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेतून गाळून टाकलेला आहे स्पॉट द एररचा, त्याच्यामुळे हा बघण्याची गरज नाही. तीन नंबरचा जो प्रश्न दिलेला बघा, शेवटचा प्रश्न आहे आता. रिराईट द सेंटेन्सेस ॲज पर इन्स्ट्रक्शन्स गिवन अलॉंग विथ. हा एक महत्त्वाचा प्रश्न, IMP प्रश्न आहे हा, कारण याच्यावरती आपण पुढे चॅप्टर घेणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा पूर्ण प्रश्न तुमच्या टेन्स स्ट्रक्चरवरती अवलंबून आहे. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड डॅश
या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स वाक्य दिलेलं आहे, कंसामध्ये सूचना दिलेली आहे, रिराइट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्स. हे वाक्य कोणत्या काळामध्ये लिहिलं आहे सांगितलेलं आहे आपल्याला, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये लिहिलं सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्हाला एका टेन्समधून दुसऱ्या टेन्समध्ये वाक्य रूपांतरित करायला सांगतात त्यावेळेला त्या दोन्ही काळाचे सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे. ते सूत्र माहिती असल्यानंतर तुम्हाला लगेच त्याचं ट्रान्सलेशन किंवा त्याचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणू आपण किंवा रूपांतर म्हणून ते तुम्हाला करता येतं. शी सिम्पली, सेकंड नंबर बघा, शी सिम्पली सॅट देअर क्वायटली, अत्यंत शांतपणे त्या ठिकाणी ती बसलेली होती. याचं तुम्हाला हे जे वाक्य दिलेलं आहे हे सिम्पल पास्टमध्ये दिलेलं आहे, तुम्हाला इम्परफेक्ट प्रेझेंटमध्ये वाक्य करायचं आहे. रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सलाच आपण इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स असे वेगवेगळे शब्द वापरतो. हे वेगवेगळे शब्दसुद्धा लक्षात ठेवा, कारण परीक्षेमध्ये ह्या वेगवेगळ्या शब्दांसुद्धा वापर केला जाऊ शकतो. जसं आपण क्वेश्चन टॅगच्या मध्ये बघितलं, टेल टॅग आणि कन्फर्मेशन मार्क असे वेगवेगळे दोन शब्द अजून त्याला वापरले जातात. म्हणून बऱ्याच वेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये टेल टॅग यूज प्रॉपर टेल टॅग असा प्रश्न येतो, ते बऱ्याच मुलांना माहिती नसतं टेल टॅग म्हणजे काय. तर टेल टॅग म्हणजे क्वेश्चन टॅग, क्वेश्चन टॅगला दुसरा शब्द टेल टॅग, अजून त्याला तिसरा शब्द आपण मागे बघितला होता क्लासेसमध्ये, तो म्हणजे कन्फर्मेशन मार्क. नंबर थर्ड, द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज. तिसरं वाक्य बघा, द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज. ती मदर लंगूर जे होतं त्याने सरळ माझ्या डोळ्यांमध्ये बघितलेलं आहे. सिम्पल पास्ट टेन्स वाक्य, सिम्पल पास्ट टेन्स वाक्य ओळखण्याची खूण म्हणजे फार सोपं असतं, कारण मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप डायरेक्ट कर्त्यानंतर जेव्हा वापरलं जातं त्यावेळेला ते वाक्य सिम्पल पास्ट टेन्स असतं. रिराईट द सेंटेन्स इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स. हे सिम्पल पास्ट टेन्स वाक्य आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये करायचं आहे. त्यानंतर डी नंबर बघा, शी सर्वे द एरिया फॉर द विशस मेल लंगूर. त्या बेबी लंगूरची जी आई होती तिने काय केलेलं आहे, तो जो अत्यंत दुष्ट असा जो मेल लंगूर होता ज्या एरियामध्ये तो होता त्या एरियाचं तिने सर्वेक्षण केलेलं आहे, सर्वे केले, पाहणी केलेली आहे. रिराईट द सेंटेन्स इन द सिम्पल फ्युचर टेन्स. बघा हे वाक्य सिम्पल पास्ट टेन्समध्ये दिलेलं आहे, कारण कर्त्यानंतर लगेच सर्वेड क्रियापद आलेले, एस यू आर व्ही ई वाय ई डी, सिम्पल पास्ट टेन्समध्ये क्रियापद दुसरं रूप वापरले. याच्यावर आपण वाक्याचा काळ ओळखला, सिम्पल पास्ट टेन्समध्ये वाक्य ते आपल्याला सिम्पल फ्युचर टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. हा प्रश्न मी आता या ठिकाणी लिहितो. चार वाक्य तुम्हाला दिलेले आहे, डायरेक्ट त्या चार वाक्यांचे आन्सर मी डायरेक्ट लिहितो आहे. कंसामध्ये पहिल्या वाक्याच्या कंसामध्ये दिलेले आहे, रिराईट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्स, आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. या ठिकाणी टूकच्या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं, फक्त हॅड टेकन वापरायचं आहे आणि वाक्य लिहायचं आहे. आय हॅड टेकन द बेबी लंगूर taken the baby langur to our backyard. म्हणजे मी त्या बेबी लंगूरला आमच्या परिसरामध्ये नेलेलं होतं. नंबर बी आहे, शी सिम्पली सॅट देअर क्वायटली. सिम्पल पास्ट टेन्स वाक्य आपल्याला सांगितलेलं, रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणून आपल्याला लिहावं लागेल, she is simply sitting there quietly. She is simply sitting there quietly.
त्यानंतर थर्ड सेंटेन्स बघा, द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज. त्या मदर लंगूरने माझ्या डोळ्यामध्ये सरळ बघितलेलं आहे. रिराईट द सेंटेन्स इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य करायचं, वाक्य दिलेले आपल्याला सिम्पल पास्टमध्ये. द मदर लंगूर लुक्स, द मदर लंगूर वाक्य लिहा. सिंपल फ्युचर मध्ये बनवायचे, रिराईट द सेंटेन्स इन द सिंपल फ्युचर टेन्स. शी विल सर्वे द एरिया, शी विल सर्वे द एरिया फॉर द विशियस मेन लंगूर. बघा, विशेष शब्दाचा अर्थ आठवतो का, काय सांगितलं मी? विशेष म्हणजे दुष्ट, विकेड, इवल. असा तो दुष्ट मेल लंगूर जो होता, ज्या एरियामध्ये होता त्या एरियाची तिने पाहणी केलेली आहे, सर्वे केलेला आहे. दिलेल्या सूचनेप्रमाणे तुम्हाला वाक्य एका काळातून दुसऱ्या काळामध्ये हे ट्रान्सफर करायचं असतं. अशा पद्धतीने आपण 1.2 म्हणजे एन्काउंटर अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड हा लेसन पूर्ण या ठिकाणी बघितलेला आहे. त्याचं इंग्लिश वर्कशॉपसुद्धा बघितलं आहे. काही प्रश्न त्याचे राहिलेले आहेत, ते आपण नंतर बघणार आहे. पेज नंबर 17 बघा आता. त्या ठिकाणी एक कविता तुम्हाला दिलेली आहे, बास्केट फुल ऑफ मूनलाईट. सर्वांनी लिहिलेले वाक्य पुन्हा एकदा वाक्य वाचून दाखवतो. आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. सेकंड, शी इज सिम्पली सिटिंग देअर क्वाइटली. थर्ड, the mother langur looks straight into my eyes. She will survey the area for the vicious male langur. Page number 17 kada. 1.3 basket full of moonlight. बास्केट फुल ऑफ मूनलाईट. बास्केट फुल म्हणजे बास्केट, भरलेली बास्केट. काय तर मूनलाईट, चंद्रप्रकाशाने भरलेली बास्केट असायचा सर्वसाधारण अर्थ आहे. वॉर्मिंग अपमध्ये तुम्हाला चिटचेट दिलेले काही प्रश्न विचारले, सिंपल प्रश्न आहे, थोडक्यात त्याचे उत्तर द्यायचे. डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वर अ चाइल्ड. म्हणजे जेव्हा तुम्ही छोटंसं लहान मूल होता त्यावेळेला तुम्हाला झोपताना तुम्ही स्टोरीज ऐकत असत का, असं तुम्हाला प्रश्न विचारला किंवा तुम्ही ऐकायचेत का, तर तिथं फक्त थोडक्यात द्यायचं एस आय डीड, हो आम्ही ऐकायचो किंवा हो मी ऐकायचो, एस आय डीड, एवढं फक्त आन्सर लिहायचं आहे. त्यानंतर हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरी. जनरली झोपताना पूर्वीच्या काळी, आता तसं फारसं राहिलं नाही, पण पूर्वीच्या काळी आजी आजोबा जे राहायचे ते लहान मुलांना नातवांना त्यांच्या काय करायचे, झोपताना गोष्टी सांगायचे. मग त्याचं जनरली उत्तर आपण काय लिहू, माय फादर किंवा माय ग्रँडमदर, माय ग्रँडफादर, याच्यापैकी कुठलंही तुम्ही लिहू शकता. वाय डीड यू लाईक देम, तुम्हाला त्या का आवडायच्या, कारण त्या खूप चांगल्या असायच्या, त्याच्यातून बोध मिळायचा, शिकायला मिळायचं. बिकॉज दे वर इंटरेस्टिंग अँड कॅप्टिवेटिंग असायच्या त्या. डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन. बघा आता तो काळ आणि आताचा काळ, पूर्वीचा काळ आणि आताच्या काळात खूप फरक पडलेला आहे. म्हणून पूर्वीच्या काळच्या ज्या सगळ्याच गोष्टी त्या आताच्या काळातल्या मुलांना आवडतीलच असं नाही. तेव्हा सध्यासुद्धा तुम्ही त्या गोष्टी तुम्हाला तुम्ही पुन्हा ऐकता का असा प्रश्न विचारला तर तुम्ही तुमचं उत्तर काय नकारातेसुद्धा येऊ शकतो. म्हणून तुम्ही नो आय डोंटसुद्धा लिहू शकतात. जर होकारते असेल तर येस आय डू लिहायचं, नकारते असेल तर नो आय डोंट लिहायचं. साधे उत्तरं लिहायचे. बघा, पहिल्या प्रश्नाचं येस आय डीड. सेकंड क्वेश्चनमध्ये माय फादर किंवा माय ग्रँडमदर किंवा माय ग्रँडफादर, याच्यापैकी कुठलेही एक लिहा. तिसऱ्यामध्ये बिकॉज
दे वर इंटरेस्टिंग अँड कॅप्टिवेटिंग असल्या. कॅप्टिवेटिंग म्हणजे आकर्षक असायच्या, मजेदार असायच्या. त्याच्यानंतर डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन, तर त्याचं उत्तर तुम्ही दोन्ही पद्धतीने लिहू शकतात, पण लिहिताना एकाच पद्धतीने लिहायची शक्यतो. आन्सर लिहिताना नो आय डोंट किंवा येस आय डू. सेकंड बघा, त्या ठिकाणी ब्ल्यू स्ट्रीपमध्ये तुम्हाला डिस्कस, पहिला क्वेश्चन दिलेला आहे, डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री, राईट द स्टेप्स इन बुलेट पॉईंट्स अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास. एक ग्रुप बनवायचा आहे आणि ग्रुप बनवल्यानंतर चर्चा करायची कशा संदर्भामध्ये, तर एखादं झाडाचं रोपटं जेव्हा आपण लावतो त्याची प्रोसिजर साधारणतः कशी असते, ती स्टेप बाय स्टेप आपल्याला त्याचे पॉईंट्स लिहायचे आणि ते प्रेझेंट करायचे क्लासमध्ये सांगायचे. तर पहिला पॉईंट त्याच्यामध्ये येईल टू डिग अ डिच, म्हणजे त्याचा खड्डा खणतो आपण सुरुवातीला ते रोप लावायचं म्हणून टू डिग अ डिच, डी आय जी डिग अ डिच, डी आय टी सी एच. व्हॉट इज द ते बुलेट पॉईंटचे आपण लिहून घेऊ, टू डिग अ डिच. त्यानंतर आहे टू पुट अ सॅपलिंग इन अ डिच, टू पुट अ सॅपलिंग इन अ डिच, म्हणजे तो जो खड्डा जो तुम्ही खणलेला आहे त्या खड्ड्यामध्ये त्याचं रोपटं लावायचं आहे, सॅपलिंग लावायचं आहे, सॅपलिंगमध्ये त्याचं रोप. टू फिल अप डिच विथ सॉइल, तिसरी स्टेप आहे टू फिल अप डिच विथ सॉइल, मातीने ते भरायचं आहे. तो जो खड्डा तुम्ही बनवलेला आहे जिथं ते रोप लावलेलं आहे ते मातीने भरायचं आहे. आणि शेवटचं आहे टू पोअर ॲडिक्युएट वॉटर ओव्हर इट, टू पोअर म्हणजे होत नाही, टू पोअर ॲडिक्युएट, ॲडिक्युएट म्हणजेच काय, इनफ म्हणजेच त्याला दुसरा शब्द अजून सफिशियंट, सफिस. असे वेगवेगळे चार शब्द आपण वापरतो त्यासाठी. वॉटर ओव्हर इट, वॉटर ओव्हर इट, पुरेसं पाणी त्याच्यामध्ये ओतायचं आहे, पुरेसं पाणी टाकायचं आहे. ह्या त्याच्या जनरली चार स्टेप्स आहे. पहिल्यांदा खड्डा खणायचा, खड्डा खणल्यानंतर त्याच्यामध्ये ते रोप लावायचं, रोप लावल्यानंतर ते मातीने भरायचं आणि नंतर त्याच्यावरती पुरेसं पाणी टाकायचं आहे. त्यानंतरचं सेकंड क्वेश्चन बघा, डिस्कस इन पेअर्स अँड राईट व्हॉट युअर मदर, फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. चर्चा करायला सांगितलेले दोघांमध्ये आणि लिहायचं आहे काय, की तुमचे वडील आणि आई तुमच्या कुटुंबासाठी साधारणतः काय करतात ते तुम्हाला लिहायचं आहे. बघा, दोन कॉलम या ठिकाणी दिलेले, दोन चित्र दाखवलेले, एक फादरचं एक मदरचं. उदाहरणार्थ एक दिलेलं आहे फादरमध्ये वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग, वडील एक मेहनत घेतात आपल्या कुटुंबाला त्याचा कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी. त्याच्यानंतर एक कॉलम आपण जो आहे पहिला कॉलम फादरचा तो कम्प्लीट करू, सॅटिस्फाईज द नीड्स ऑफ ऑल फॅमिली मेंबर्स. काय करतात ते, संपूर्ण फॅमिली मेंबर जे आपले आहेत त्यांच्या गरजा पूर्ण करतात. या ठिकाणी दोन कॉलम आपण तयार करू, एक आहे फादर, एक आहे मदर. सॅटिस्फाईज द नीड्स ऑफ ऑल फॅमिली मेंबर्स. त्यांच्या ज्या ज्या काही गरजा असतील कुटुंबातल्या सदस्यांच्या, त्या सगळ्या ते काय करतात, पूर्ण करतात, त्यांना संतुष्ट ठेवतात. त्याच्यानंतर कीप्स द हाऊस क्लीन, आई काय करते,
घर स्वच्छ ठेवते, त्याच्यानंतर चांगल्या सवयी मुलांना लावते, इनकलकेट गुड हॅबिट्स इन द चिल्ड्रन. इथे लिहा इनकलकेट्स गुड हॅबिट्स. इन्स्टील, इनकलकेटसाठी दुसरा एक शब्द आहे इन्स्टील, INSTILL. त्यानंतर बघा एज्युकेट द चिल्ड्रन. वडील काय करतात, मुलांना शिकवतात. एज्युकेट द चिल्ड्रन, एज्युकेट द चिल्ड्रन. आणि आई काय करते, शॉवर्स सेल्फलेस लव ऑन अदर्स. सेल्फलेस लव ऑन अदर्स. जे फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्यावरती निस्वार्थपणे प्रेमाचा वर्षाव करते. हेल्प मदर इन डोमेस्टिक वर्क. वडील दुसरा अजून काय करतात, हेल्प मदर, वडील आईला मदत करतात घरकामामध्ये. इन डोमेस्टिक वर्क, डोमेस्टिक वर्क म्हणजे घरगुती काम, चॉज तर शब्द आपण दुसरा वापरतो. त्याच्यानंतर आई काय करते, एंटरटेन्स द गेस्ट. And makes their stay. समजा कोणी पाहुणे आले तर त्यांची व्यवस्थित आगत स्वागत त्यांचं करणं, त्यांची राहण्याची व्यवस्था करणं, हे सगळं आई बघते. वडील काय बघतात, एनकरेजेस अँड हेल्प्स द चिल्ड्रन टू फुलफिल द ड्रीम्स. एनकरेज करणे म्हणजे उत्तेजन देणे, म्हणजे स्टिम्युलेट, म्हणजेच मोटिवेट, म्हणजेच इन्स्पायर, हे वेगवेगळे शब्द त्याला आपण वापरतो. अँड हेल्प्स उत्तेजन देतात मुलांना आणि मदत करतात कशासाठी, हेल्प्स द चिल्ड्रन टू फुलफिल देअर ड्रीम्स. फुलफिल म्हणजे पूर्ण करणे, टू फुलफिल देअर ड्रीम्स, त्यांचे जे काही स्वप्न असतील ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करतात ड्रीम्स. त्याच्यानंतर आई काय करते, लुक्स आफ्टर द लाईक्स अँड डिसलाईक्स ऑफ द फॅमिली मेंबर्स. कुटुंबामधले जे काही सदस्य आहे त्या सगळ्या सदस्यांच्या आवडीनिवडी याची देखभाल करण्याचं काम किंवा ती जपण्याचं काम ही आई करत असते. आणि शेवटचं दोन वाक्य लिहू आपण, फादरमध्ये एक वाक्य आणि मदरमध्ये एक वाक्य. हेल्प्स द चिल्ड्रन टू सेटल इन लाईफ. हेल्प्स द चिल्ड्रन टू सेटल इन लाईफ.
टीचर्स डिसिप्लिन, टीचर्स डिसिप्लिन एंड गुड वैल्यूज टू द चिल्ड्रन. टू द चिल्ड्रन बघा, हे वेगवेगळ्या प्रकारचे कामं दोघं जण करत असतात. फादर काय करतात बघा, सॅटिस्फाईज द नीड्स ऑफ ऑल फॅमिली मेंबर्स. कुटुंबामध्ये जे जे काही सदस्य आहेत, जेवढे फॅमिली मेंबर्स असतील, त्यांच्या त्यांना काय लागतं काय नको आहे हे बघणं, म्हणजे त्यांच्या गरजा काय, त्या गरजा पूर्ण करणं, त्यांना संतुष्ट करणं, त्यांच्या गरजा भागवणं, हे जबाबदारी ही वडिलांची असते. आई काय करते, ते इन्कल्केट गुड हॅबिट्स इन द चिल्ड्रन. मुलांमध्ये चांगल्या सवयीची जोपासना करते. त्याच्यानंतर एज्युकेट द चिल्ड्रन फादर करतात, एज्युकेट द चिल्ड्रन, मुलांना योग्य शिक्षण देतात. त्याच्यानंतर मदत, एंटरटेन द गेस्ट अँड मेक्स देअर स्टे. कोणी पाहुणे आले तर त्यांचं स्वागत करणं, त्यांची राहण्याची व्यवस्था करणं, ही सगळी जबाबदारी आई करते. त्याच्यानंतर वडील काय करतात, तिसरं कार्य, हेल्प मदर इन डोमेस्टिक वर्क. घरगुती जी कामं असतात त्या कामामध्ये वडील आईला मदत करतात. आई काय करते, लुक्स आफ्टर द लाईक्स अँड डिसलाईक्स ऑफ द फॅमिली मेंबर्स. आणि फॅमिली मेंबर जे आहेत त्या फॅमिली मेंबरच्या आवडीनिवडी जोपासण्याचं काम, आवडीनिवडीकडे लक्ष देण्याचं काम, किंवा त्यांची देखभाल करण्याचं काम, ते विचारात घेण्याचं काम, ते पूर्ण करण्याचं काम ही आई करत असते. त्यानंतर चौथं काम आहे, एन्करेजेस अँड हेल्प्स द चिल्ड्रन टू फुलफिल दॅट ड्रीम्स. पुढील अजून काय करतात, ते एन्करेज करतात, उत्तेजन देतात मुलांना, आणि त्यांचे जे काही स्वप्न असतील ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतात. त्याचप्रमाणे आई काय करते, टीचर्स डिसिप्लिन अँड गुड व्हॅल्यूज टू द चिल्ड्रन. मुलांना योग्य शिस्त लावणं, शिस्त कशी लावायची ते शिकवते आई. त्याच्यानंतर चांगली जी मूल्ये असतात ती मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न ती करत असते. त्यानंतर हेल्प्स द चिल्ड्रन टू सेटल इन लाईफ. मुलगा मोठा झाला, शिक्षण झालं, तर त्याचं स्थिर स्थावर त्याचं सगळं आयुष्यामध्ये त्याला करण्यासाठी वडील हे मेहनत घेत असतात, मदत करत असतात. अशा प्रकारे हे आपण या ठिकाणी बघितलेले बघा. बघा त्यानंतर पेज नंबर 18 बघायचं आहे. पेज नंबर 18 आपल्याला कविता दिलेली, वास्तविक ही जी कविता आहे ही कविता मुक्त छंदामधली कविता आहे. जसं मराठीमध्ये मुक्त छंद आपण म्हणतो, त्या मुक्त छंदालाच इंग्लिशमध्ये फ्री वर्स असं म्हणतात. म्हणजे कुठल्या प्रकारचं मीटर, आयएमबिक मीटर या कवितेमध्ये कवीने वापरलेलं नाही आहे, तर ही मुक्त छंदातली कविता आहे, फ्री वर्समधली कविता आहे. मूळची जी कविता आहे ती डोगरी भाषेमध्ये, डोगरी नावाची जी भाषा आहे त्या भाषेमधली कविता आहे. आणि ही भाषेमधली कविता तुमच्यासाठी सुनील शर्मा यांनी ट्रान्सलेट केलेली, डोगरी भाषेतली कविता सुनील शर्मा यांनी ही ट्रान्सलेट केलेली आहे. सुरुवातीला मी कविता वाचतो, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. पेज नंबर 18 पूर्ण कविता आपण वाचू. ओ मून गिव मी मूनलाइट, बास्केट फुल ऑफ ऑर टू बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट, फ्रॉम द सिटी टू माय विलेज, ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी small, small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back, as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep. And he goes back early in the morning while I am sleeping. Oh moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. Oh moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. Baga, atyanta sopi, sadhi, sarala shi kavita hai. थोडक्यात या कवितेचा आशय असा आहे, सेंट्रल आयडिया आपण म्हणू किंवा मध्यवर्ती कल्पना अशी आहे, की या कवितेमध्ये वर्णन केलेला जो मुलगा आहे
हा एका खेड्यामध्ये राहतोय आणि त्याचं जे खेडे हे शहरापासून दूर अंतरावरती, त्या खेड्यापासून शहरापर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे हा अत्यंत बिकट असा रस्ता आहे. त्या रस्त्यावरती अनेक काटेकुटे विंचू साप देखील आहेत. या मुलाची खंत अशी आहे की या मुलाचे जे वडील आहे किंवा हे संपूर्ण गावच जणू सकाळ झाली की शहरामध्ये कामासाठी दररोज जात आहे आणि संध्याकाळ झाली की ते पुन्हा गावामध्ये सगळे लोक काम करून परत येतात. तर अशा वेळेला त्याचे वडीलसुद्धा शहरामध्ये कामासाठी जातात आणि ते परत येतात. पण गंमत अशी असते की ज्यावेळेला ते सकाळी जातात त्यावेळेला हा कवितेतला जो मुलगा आहे हा झोपलेला असतो आणि ज्यावेळेला ते परत येतात त्यावेळेला देखील तो झोपलेला असतो. म्हणजे वडिलांची आणि त्या मुलाची भेट या ठिकाणी होत नाही. कुठल्याही प्रकारची बसची गाड्यांची व्यवस्था याच्या खेड्यामधून शहरामध्ये जाण्यासाठी नाही आहे अशा प्रकारचं वर्णन या कवितेमध्ये कवीने केलेलं आहे. या कवितेमध्ये एकंदर तीन चार प्रकारचे एक फिगर ऑफ स्पीच वापरलेलं आहे, एक ॲलिट्रेशन वापरलेलं आहे, एक रिपिटेशन वापरलेलं आहे, त्याच्यानंतर एक टॉटोलॉजी वापरलेलं आहे ज्याला पुनरावृत्ती अलंकार आपण असं म्हणतो. तर असे वेगवेगळे अलंकार या कवितेमध्ये कवीने वापरलेले आहे. अत्यंत सुंदर अशी कल्पना या ठिकाणी कवीने केलेली आहे. तुम्ही जर कवितेचं सूक्ष्म निरीक्षण जर केलं तर तुम्हाला ओम मुन हा जो शब्द आहे हा तीन ठिकाणी रिपीट झालेला दिसेल. या ठिकाणी रिपिटेशन नावाचा अलंकार या ठिकाणी कवीने त्याच्यामधून वापरलेला आहे. त्यानंतर कवी या ठिकाणी कल्पना करतोय कवीला ह्या चंद्राकडून काय हवंय, तर बास्केटफुल किंवा दोन बास्केटफुल हे चंद्रप्रकाशाचं बीज ह्या कवीला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की त्याला तो जो रस्ता आहे खेड्यापासून शहरापर्यंतचा जो रस्ता आहे तो त्याला हे चंद्रप्रकाशाचं बीज रोवून, चंद्राचं बीज हे रोवून त्याला तो प्रकाशपान करायचा आहे जेणेकरून लवकर त्याचे वडील घरी परत येऊ शकतील, त्यांना कुठलाही त्रास होणार नाही आणि रात्री झोपताना त्याला परिचय कथा वडिलांकडून ऐकता येतील त्यालासुद्धा, अशा प्रकारची कल्पना याच्यामध्ये कवीने केलेली आहे. या ठिकाणीसुद्धा बी ध्वनी हा या ठिकाणी रिपीट झाल्यामुळे ॲलिट्रेशन अलंकार झालेला आहे. त्याच्यानंतर स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट यासाठी सुद्धा एस ध्वनी रिपीट झालेले रिपिटेशन आहे, दोन शब्द रिपीट झालेले आहे. त्यानंतर स्नेक्स अँड स्कॉर्पियन या ठिकाणीसुद्धा ॲलिट्रेशन झालेलं आहे. त्यानंतर आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट यासाठी सुद्धा या ठिकाणी सुद्धा एक अलंकार वापरलेला आहे कवीने. अशा प्रकारचे वेगवेगळे अलंकार या ठिकाणी कवीने वापरले आहे. जसं आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम या ठिकाणी टॉटोलॉजी कवीने वापरलेला आहे. आता आपण कविता ही एक थोडक्यात गाण्याचा प्रयत्न करूया. ओ मुन गिव मी मुन लाईट बास्केट फुल ऑर टू बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मुन लाईट. ओ मुन गिव मी मुन लाईट बास्केट फुल ऑर टू बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मुन लाईट. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. From the city to my village on the sides of the path I want to sow many small small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back as my village is quite far, as my village is quite far. The root is tough and full of snakes and scorpions, neither birds nor cart flies. When my father returns home, I am asleep. When my father returns home, I am asleep. And he goes back early in the morning while I am sleeping. O moon, O moon, O moon. O moon, give me a basket full of moonlight alone. Karzao magitele baga, moonlight, basket full, kavine, chandra kade. I want light the dark road, so that my father returns early.
I do want to hear fairy tales and stories from him and stories from him. Oh moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path, on the sides of the path, on the sides of the path. Sunil Sharma translated from Dogri. Atyanta sadhi sopi sarag ashi kavita hai. Baga, in the first stanza, pahilya kadve madhi kavi kaya mandati aapun bagu. Hey Chandra, O moon, give me moonlight. Sadhi sarag vakya rachana ke liye, compose ke liye kavi ne. Kavita, give me moonlight. Mala kai de moonlight de. Chandra prakash de. Chandra cha prakash mala hawai. Kiti paiche te tisra uli madhile basketful. Ek basket bar. Kyu ha? Two baskets full. Ek basket bharun de. Kiwa don basket full bharun de. With seeds of moonlight. Chandra prakash cha bij. He kavila hawai. Shevatcha chautha uli madhe pahilya kadvyache dilele. कशा करता हवे त्याचं कारण दुसऱ्या स्टांजामध्ये दिलेलं आहे. सेकंड स्टांज, इन द सेकंड स्टांजा द पोय डिपिक्ट्स फ्रॉम द सिटी टू माय विलेज, शहरापासून माझ्या खेड्यापर्यंत. ऑन द साईड्स ऑफ द पाथ, पाथ म्हणजे रस्ता, रोड, वे. या रस्त्याच्या बाजूला, दोन्ही साईडला, अर्थातच आय वॉन्ट टू सो. सो म्हणजे पेरणे. जसं शेतकरी आपल्या शेतामध्ये बीज पेरतो तद्वतच. आय वॉन्ट टू सो मेनी, असंख्य स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. या चंद्राचा जर प्रकाश आहे छोटा छोटा, हा सगळा मला तिथं काय करायचं आहे, पेरायचं आहे. तो मार्ग मला प्रकाशमान करायचा आहे. इम्प्लाईड मिनिंग दिलेला आहे या ठिकाणी. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. संपूर्ण विलेज, कम्प्लीट इन टोटो, प्लिनरी, कॉन्सुमेट, असे वेगवेगळे शब्द संपूर्णसाठी इंग्रजीमध्ये वापरले जातात. समानार्थी शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. संपूर्ण हे खेडं शहरांमध्ये दररोज कामासाठी जात आहे, डेली. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. पुन्हा आपण ही कविता रिपीट करणार आहे उद्या. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. बघा, हे सगळे लोक जेव्हा परत येतात तेव्हा अंधार पडलेला असतो आणि माझं गाव आणि शहर हे याच्यामधले अंतर खूप आहे. क्वाईट फार, बरंचसं अंतर आहे त्याच्यामध्ये. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. हा जो रस्ता आहे माझ्या खेड्यापासून शहरामध्ये जाणारा जो रस्ता आहे, अत्यंत टफ असा रस्ता आहे, बिकट असा रस्ता आहे. आणि ह्या सगळ्या रस्त्यांवरती जागोजागी तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी सर्पदर्शनसुद्धा घडू शकतं किंवा विंचवाचं दर्शनसुद्धा घडू शकतं. नीदर बस नॉर कार्ट प्लाईज. कुठल्याही प्रकारे बस किंवा बैलगाडी, कुठल्याही प्रकारची वाहतुकीची साधनं नियमितपणे जाण्या येण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध नाही. प्लाय म्हणजे नियमितपणे एखादं वाहन ज्यावेळेला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातं किंवा नेहमी जाय करणं, त्याला म्हणतात प्लाय. When my father returns home, I am asleep. जेव्हा माझे वडील घरी परत येतात तेव्हा मी गाढ निद्रेमध्ये असतो, asleep असतो, गाढ निद्रेत असणे, झोपलेला असते असणे. And he goes back early in the morning. पुन्हा ते परत सकाळी कामावरती जातात तेव्हा देखील, while I am sleeping, त्यावेळेला देखील मी झोपलेला असतो. सुरुवातीलाच आपण याचा थोडक्यात मिनिंग बघितला होता. ओ मून, पुन्हा चंद्राकडे काय मागणी करतोय बघा. गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. यावेळेला कवी थोडी वेगळी अर्थाने ही कल्पना मांडतोय. कवी काय म्हणतोय की मला हे चंद्रा, हे हा जो चंद्रप्रकाश आहे बास्केटफुल, हा तुम्हाला कर्जाऊ दे, मला उधार दे, मला लोनवरती दे. ऑन लोन शब्द वापरलेला आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. या ठिकाणी कवीला काय करायचं आहे, हा जो अंधारा मार्ग आहे हा प्रकाशमान करायचा आहे. आय वॉन्ट टू लाईट, या ठिकाणी लाईट हे क्रियापद म्हणून वापरले, टू लाईट. कवीला, कवीची इच्छा आहे, काय इच्छा आहे, की हा जो खेड्यापासून शहरापर्यंत जो त्याचा रस्ता आहे हा त्याला प्रकाशमान करायचा आहे. सो दॅट, म्हणून माय फादर रिटर्न्स अर्ली, जेणेकरून माझे वडील लवकर घरी परत येऊ शकतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मला देखील, टू म्हणजे देखील, ऑल्सो, मला सुद्धा काय करायचं आहे, ऐकायचं आहे, फेरी टेल्स ऐकायचं आहे. फेरी टेल्स म्हणजे काय?
फेरी म्हणजे सांगता येईल का कोणाला? परिकथा, फेरी टेल्स म्हणजे परिकथा, परींच्या कथा, परींच्या गोष्टी या कवीला ऐकायच्या, हिअर लिसन अँड स्टोरीज फ्रॉम हिम, त्याच्या गोष्टी ऐकायच्या आहेत वडिलांकडून. या ठिकाणी टॉटोलॉजी अलंकार वापरलेला आहे, कारण वरच्या वेळी सुद्धा फेरी टेल्स आलेले आहे, खाली सुद्धा स्टोरीज शब्द आलेला आहे, म्हणजे एकच गोष्ट पुन्हा डबल सांगितलेली आहे, म्हणून त्याला आपण टॉटोलॉजी असं म्हणतो. पुनरुक्ती अलंकार, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट्स, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. चंद्राला पुन्हा तो विनवणी करतो, तो सांगतोय की बास्केट फुल मून लाईट्स तुम्हाला या ठिकाणी दे, जेणेकरून या चंद्राचं जे बीज आहे ते मला ह्या दोन्ही रस्त्या, ह्या दुतर्फा रस्त्याचे दुतर्फा हे लावायचे, पेरायचे, जेणेकरून हा रस्ता प्रकाशमान होईल. आणि प्रकाशमान झालेला रस्ता हा जे लोक खेड्यातून शहरामध्ये जातात त्यांच्यासाठी हा खूप चांगला असेल, की जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची असुविधा घरी परतण्यासाठी होणार नाही किंवा शहरात जाण्यासाठी होणार नाही. अशा प्रकारचं ही कविता आहे. या कवितेचं आपण मिनिंग बघितलेलं, उद्या याच्यावरचे शब्द आणि पुन्हा एकदा थोड्यात आढावा आपण उद्या घेणार आहोत. यामध्ये फक्त नवीन शब्द प्लाईज आहे, ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओवर अ रूट अशा प्रकारे सांगितलेलं आहे. त्यानंतर इंटेक्स क्वेश्चन जे आहे कवितेवरचे, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न कवीने विचारलेला आहे, व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड व्हाय. या कवीची इच्छा काय, त्याला चंद्राकडून काय पाहिजे आणि कशासाठी पाहिजे. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, व्हाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द व्हिलेज डेंजरस. हा जो रस्ता आहे सिटीपासून त्याच्या खेड्यापर्यंत किंवा खेड्यापासून सिटीपर्यंत जो रस्ता आहे हा इतका धोकादायक का आहे, त्याचं कारण आपल्याला दिलेलं आहे. त्या ठिकाणी स्नेक्स आहे, स्कॉर्पियन्स आहे, म्हणजे सर्प आणि विंचू याचा सुद्धा वावर त्या रस्त्यावरती आहे, म्हणून तो धोकादायक बनलेला आहे. त्यानंतर व्हाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली. कवीला त्याचे वडील लवकर घरी परत यावे असं का वाटतं आहे. आणि शेवटचा प्रश्न विचारला आहे, हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हनिंग टाईम विथ युअर फॅमिली मेंबर्स. तुमच्या कुटुंबासोबत संध्याकाळचा वेळ तुम्ही कसा घालवता असं तुम्हाला प्रत्येकाला विचारलं. याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं येऊ शकेल, कारण हा ओपन एंडेड क्वेश्चन आहे, पर्सनल रिस्पॉन्स टाईप प्रश्न आहे. त्याच्यानंतर इंग्लिश वर्कशॉप या ठिकाणी दिलेला आहे. इंग्लिश वर्कशॉपमध्ये एकंदर 8 ते 10 पॉईंट डिस्कस केलेले आहे. पहिल्या याच्यामध्ये कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पोएम हा भाग दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला कवितेचा आधार घेऊन त्या रिकाम्या जागा कम्प्लीट करायच्या आहे, ती आपण बघणार आहे. त्यानंतर सेकंड आहे, राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज्ड इन द फॉलोइंग नाउन्स. या ठिकाणी कुठल्या प्रकारचे डिस्क्रायबिंग वर्ड्स या नामाच्या अगोदर या ठिकाणी वापरलेले हे सांगायचे. द चाइल्ड इन द पोएम तिसऱ्यामध्ये बघा काय सांगितले, द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ हिज विलेज, हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेष, आन्सर इन युअर नोटबुक. तुमच्या वहीमध्ये या दोन प्रश्नांची उत्तर लिहायची. गिव्ह मी मूनलाईट बास्केट फुल ऑर टू बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. आणि त्यानंतर आय वॉन्ट टू लाईट द डार्क रोड सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. त्यानंतर चौथा प्रश्न दिलेला आहे, पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव द फॉलोइंग. म्हणजे ही जी या ठिकाणी ज्या ओळी तुम्हाला दिलेल्या आहे त्याच्यातून काय तुम्ही सिद्ध करू शकता ते सांगायचं आहे. पाचव्या प्रश्नामध्ये तुम्हाला सफिक्सेस लिहायचे. हे सगळे प्रश्न आपण आता उद्या बघू, उद्या पुन्हा कवितेचा अर्थ बघू.